सुजय विखे उपस्थित असताना त्या जाहीर सभेमध्ये स्थानिक नेते वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्येबद्दल ज्या ते आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे, संतापाची लाट उचलली आहेत, कसं पाहता या वक्तव्याकडे? अतिशय नीच प्रवृत्ती त्या भाजपच्या कार्यकर्त्याची तिथे दिसते आहे, नेत्याची दिसते आहे. त्या स्टेजवर सुजय विखे सारखा तरुण नेता आहे तिथं बसलेला होता, असं कसं सहन करू शकतो? हे देवेंद्रजींना हे पटतंय काय? काय बोलताय तुम्ही? तुमच्या जिभेला हाड आहे की नाही आहे? आणि जे नेते भाजपमधले महिलांचं प्रोटेक्शन करून आमदारकी घेतो म्हणतायत, ते काय झोपलेत का मग आता? आता अजून घाणेरडा आम्हाला बोलता येत नाही, पण ही पद्धत नाही. तुमची मानसिकता ह्याच्यातून दिसते आहे. RSS आणि भाजपवाल्यांची काय मानसिकता हे दिसते आहे महिलांच्या प्रती. तुम्ही काय म्हणताय की पोरी बाळी घराच्या बाहेर नाही पडू शकत? निषेध आहे तुमच्या या सगळ्या वक्तव्यावर आणि त्यांच्यावर, ज्यांनी ज्यांनी हे वक्तव्य केलं, जे जे उपस्थित होते त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. ही मानसिकता आपल्याला संपवायची आहे आणि म्हणून महायुतीला पाडायचं आहे आणि महाविकास आघाडीला निवडून आणायचं. अशा पद्धतीने विखेंना सुचत नाही का? बोलता त्यांना समजत नाही? एवढ्या मोठ्या स्टेजवर ते बसलेले आहेत आणि महिलांच्या प्रती अशा, मुलगी आमची पण आपल्या सगळ्यांची मुलगी आहे ती, आपल्या सगळ्यांची बहीण आहे ती, ही कोणची पद्धत आली? म्हणजे फक्त बाळासाहेबांची मुलगी आहे म्हणून मी नाही म्हणत, पण कोणत्याही महिलेबद्दल असं वक्तव्य करत असताना जर नेत्यांना आवडत असेल तर त्या नेत्यांचा पण, त्या भाजपवाल्यांचा पण निषेध आहे. आणि त्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजी, काय चाललंय देवेंद्रजी तुमच्या राज्यामध्ये? याला रामराज्य म्हणायचं का आपण? बंद करा हे सगळं. तुमचा असली रंग बघा कसा समोर येतो आणि दिसतो लोकांना. आम्ही आमच्या पोरीबाळींवर तुम्ही जर वेगळ्या नजरेनं पाहिला तर खबरदार, याद राखा मग.